जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नवीन नाशिक येथे भाजपा सिडको मंडळ एक यांच्याकडून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळ अध्यक्ष शिवाजी नाना बर्के यांच्या अटल सेवा जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। प्रारंभी विजयनगर स्टॉप येथे केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात येऊन विजयनगर स्टॉप ते संपर्क कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। संपर्क कार्यालय येथे महिलांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे औक्षण केले। अटल सेवा जनसंपर्क कार्यालयाचे केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी फीत कापून उद्घाटन करत कार्यालयाची पाहणी केली, तसेच परिसरातील ऊर्जा ज्येष्ठ नागरिक संघाच्या फलकाचे अनावरण करीत भाजपा शाखेचेही केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भाजपा सिडको मंडळ एकचे अध्यक्ष शिवाजी नाना बर्के यांनी प्रास्ताविक केले। आपल्या नाशिकला न्याय दिला ही आपल्या नाशिकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी आपल्या अटल जनसेवा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आमचा मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार या ठिकाणी आलात, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि मी ताईंना मनापासून धन्यवाद देतो। ताई, माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला, आमचा मान तुम्ही वाढवला, मी हे तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि मी माझ्या या सिडकोवासींच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद करतो। आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीशजी पांडे कार्यालयाचं या ठिकाणी जेव्हा नाव द्यायचं ठरवलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने खूप लोकांनी वेगवेगळे नाव सुचवले पण मला अटल सेवा हे नाव सुचलं। भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाच्या वतीने 70,000 लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं, जेवण वाटप करण्यात आलं आणि खिचडी वाटप करण्यात आलं, अशा अनेक प्रकारच्या आम्ही नागरिकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं। तसंच कोरोनाची ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना वाढला होता अशा काळामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या वतीने ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अँटीजेन टेस्ट केल्या जात होत्या, या अँटीजेन टेस्ट सुद्धा आम्ही जागोजागी चौकचौकात जाऊन केल्या आणि त्याच्या माध्यमातून कोरोनावर आळा बसवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं। भाजपा शहराध्यक्ष गिरीश पाडवे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। आम्ही तोंडात गोड घातलं की एवढे लोक बर्केंनी कसे जमवले, तर त्यांनी सांगितलं माझ्या प्रेमापोटी जमवले, मी काय त्यांना फक्त सांगितलं होतं माझ्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। तर बर्केंच जे कार्यालयातलं कामकाज आहे, त्यांच्या भागातलं कामकाज आहे, त्याच्यावर तुम्ही प्रसन्न आहे का? बर्के, तुम्ही दबाव टाकताय माझ्यावर। असू द्या, मी दोन गोष्टी बोलतो आणि थांबतो, तुम्हाला टाइम ऐकायचंय। मित्रांनो, नाशिक शहरामध्ये आपण मेट्रो आणू शकलो, पाण्याचं टाक्यांचं आपण वाढवलं, आता रस्ते थोडे फुटले पण आपण नोव्हेंबरमध्ये ते रिपेअर करून घेऊ, पावसाळ्यात रस्ते फुटतात, परंतु आपण निओ मेट्रो आणणार आहे, आपण बरेचसे ब्रिज बांधणार आहे, द्वारका सर्कल ते बिटकोचा ब्रिज आपल्याला होणार आहे आणि आपण मध्ये आत्ताच
उद्योग क्षेत्रामध्ये दोन तीन मीटिंगा ताईंच्या उपस्थितीत घेतल्या, कारण ताई केंद्रात गेल्यामुळे आम्हाला खूप बळ आलेलं आहे. उद्योग विश्वाचे सुद्धा आम्ही सर्व प्रश्न सोडवणार आहे. रोजगार गेला, बऱ्याच लोकांना विस्थापित व्हावं लागलं, गावी जावं लागलं. परंतु आपण एखादं संकट आलं तर त्यातून काहीतरी शिकतो आणि त्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपण ज्या ज्या छोटे मोठे इंडस्ट्री बंद आहे त्याचा हळूहळू आपण चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच इंडस्ट्री आपल्याकडे वीक आहे, बंद आहे. त्या जर इंडस्ट्री चालू झाल्या तर आपल्या सगळ्यांच्या हाताला काम मिळेल, सगळ्यांच्या हातात पैसे येतील, आपला संसार नीट चालेल. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ, महिला ज्येष्ठ नागरिक संघ तसेच युवा वर्गाकडून केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भाजपा सिडको मंडळ एक अध्यक्ष शिवाजी नाना बर्के यांच्या कार्याचे कौतुक करीत अटल जलसंपर्क कार्यालयाच्या भावी वाटचालीस केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी शुभेच्छा दिल्या. सकाळपासून देशभरात वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की कुठली तरी सेवा करायची, आपल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंतच्या गरजा ओळखून वेगवेगळ्या कामातून सेवा समर्पित करावी. आणि म्हणून आज नाशिक जिल्ह्यात एक आरोग्य शिबिराचं आयोजन, लहान बालकांसाठी व्हॅक्सिनेशनचे कॅम्प, वेगवेगळ्या माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित होत असताना मला आज इथे तुमच्यामध्ये येऊन मनापासून आनंद झाला. आणि शिवाजीबाईंचे खास आभार मानते की माझ्या एवढ्या सगळ्या भगिनींची भेट काढून दिली. अजून एका गोष्टीसाठी मला इथे आनंदाने तुमच्या बरोबर हा आनंद साजरा करायला आवडेल. भारत आज देशभरात 2 कोटींपेक्षा जास्त व्हॅक्सिन आज एका दिवसात दिलं गेलं, असा भारत एक देश इतर देशांना आपलं उदाहरण देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्यानं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी नागरिकांमध्ये मिसळत केक कापून वाढदिवस साजरा केला. परिसरातील महिलांसाठी खास लकी ड्रॉ स्पर्धा ठेवून विजेता महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटपही करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार, भाजपा शहराध्यक्ष गिरीश बालवे, सरचिटणीस जगन अण्णा पाटील, सिडको मंडळ एक अध्यक्ष शिवाजी नाना बर्के, सरचिटणीस रवी पाटील, नगरसेविका छाया देवांग, हर्षा फिरोदिया, संगीता बर्के, शेखर निकुंभ, रोहन कानकाटे, बाळासाहेब पाटील, देविदास भालके, डोंगरसिंग राजपूत, शैलेश साळुंके, विलास सानक, उत्तम शिलेदार, राजेंद्र झडे, सचिन पवार, आशुतोष मिश्रा, रोहन कानकाटे, ज्ञानेश्वर बर्के, निरंजन शिलेदार, माधव मोरे, सागर भालके, प्रतीक बर्के, प्रसाद चव्हाण, सूरज निकम, जानवी बिरादे, जयश्री धारणकर, प्रतिभा पाटील आदींसह विजयनगर, दत्त चौक, बजरंग चौक आदी परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.